मद्यधुंद चालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यात मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना धडक दिली। मद्यधुंद चालकाचा थरार नाशकात पाहायला मिळाला। यात मद्यधुंद चालकाने वेगाने गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली। इतकंच नाही तर कारने काही पादचाऱ्यांनाही उडवलं। या धडकेत 3 ते 4 जण जखमी झाले आहेत। या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मद्यधुंद कार चालक हा शिक्षक असल्याचं समोर आलं आहे। या शिक्षकाचा एक व्हिडिओही समोर आला आहे। व्हिडिओमध्ये पोलीसही कार थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र हा मद्यधुंद चालक थांबायला तयार होत नाही। पोलीस पाठलाग करत असतानाही तो आपली कार वेगात चालवताना दिसतो। व्हिडिओमध्ये कारचंही पुढच्या बाजूने बरंच नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे।